मी नेहमी सांगतो श्रीकांत शिंदेंना, मी नेहमी सांगतो की साहेब आता तुम्ही कल्याण लोकसभा मतदार संघ बदला आणि पाया लोकसभा शिवसेना प्रमुखांना ती वाळू म्हटलं, त्यांना आज तक्रार
केली पहिली गद्दारी त्यांनी केली मग तो गद्दार तुम्हाला चालतो तो गद्दार कधी पावत केला तुम्ही फक्त निवडणुकी करता आणि लोकांना सांगती पूरक वातावरण तयार करण्याकरता अशा पद्धतीने घडण्याचे प्रसंग सुरू आहेत अनेक प्रसंग आपण टीव्हीवरती पाहताय परंतु यावरती तुमचा विश्वास नाहीये हे तुम्ही या संख्यांनी जे एवढ्या जनसमाधवाने तुम्ही जमलेले आहात याच्यावरनं दिसून येत शिंदे साहेब मी तुम्हाला मला विचारलं मला मोठ्या नेत्याने राष्ट्रवादीचा मोठा नेता आहे त्यांनी विचारलं गेल्या आठवड्यामध्ये मोठा नेता मी नाव घेईन जयंत पाटील साहेबांनी विचारलं अरे तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी तुम्ही वापरून लागला होता तुम्ही इतके वर्ष राजकारणात तुम्ही शिंदे साहेबांबरोबर कसे काय गेला मी म्हणलो अरे कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून लोकांच्या सुखदुःखात जो सहभागी होतो त्याच्याबरोबर जायला पाहिजे की नाही तो म्हणाला त्याच्याबरोबर जायला पाहिजे निवडणुकीमध्ये आम्ही निवडून येण्याकरता अहोरात्र कष्ट कोण घेत त्याच्याबरोबर जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे की नाही मी त्यांना विचारलं त्यांनी म्हणतात जायला पाहिजे आणि अडचणीला कार्यकर्ता अडचणीत असल्यानंतर कुठला पदाधिकारी अडचणीत असल्यानंतर जो कोण धावून येतो जो कोण धावून येतो त्याच्या मदतीला जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे सुखात सगळे भागीदार होतात पण दुःखाच्या क्षणी हा मारण्याच्या क्षणी जो कोण धावून येतो त्याच्याबरोबर जायला पाहिजे की नाही त्यांनी सांगितलं जायला पाहिजे मग त्यांनीच मला उत्तर दिली जायला पाहिजे मी त्यांना म्हणलं तुम्हीच उत्तर दिली की नाही जायला पाहिजे म्हणून मी शिंदे साहेबांची प्रवृत्ती गेलो आणि म्हणून मी ठाणे करतील जनता की उल्हासनगरमधील जनता आज शिंदे साहेबांसोबत गेलेली आहे अनेक अनेक त्रास आम्हाला झालेले आहे बऱ्याच वेळ झालेला आहे बऱ्याच वेळ आपापासून उभे आहे कधीतरी जाहीर मीटिंग लावा आणि सगळे आमची आम्हाला जे काही दुःख झालेले आहेत आम्हाला ज्या काही यातना झालेल्या आहेत तुमच्यापर्यंत आल्या नाही नेत्यांपर्यंत या यातना आल्या आणि त्याच्यामुळे हा कुठेतो निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मी खास करून श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करेन की ह्या निर्णयाच्या साहेब निघून गेले साहेब त्या ठिकाणी गेले परंतु ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातली कल्याण लोकसभा नव्हे तर त्या ठिकाणची आघाडी सांभाळण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतलेलं आहे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे शिंदे साहेब शिंदे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आले बरोबर धन्यवाद जय हिंद जय महाराज आणि सगळं आमचा नांदगाव तालुका एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आपल्या सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे त्याचबरोबर जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आमदार